तो चलिए फिर समय मेरे हिसाब से बहुत है, और आधा घंटा फिर मैं शुरू करना चाहता दरम्यान सन्माननीय अतिथि वाकडी ग्राम पंचायती चे माजी उपसरपंच प्रभुदास कुटले साहेब त्यांच्या समवेत आनंदा शेठ मस्कर आणि रोहिदास शेठ म्हात्रे या तिघांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. लहू मामा कुटले आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. राजाबाई चोरगे आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाची देणगी आम्हाला खऱ्या अर्थानं देण्यात आली. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. आज या खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसातील पहिली लढत या दोन बलाढ्य संघांमध्ये केवाले विरुद्ध धाकटी जुई आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. अर्थातच ओडिशा डुडुडुडू चरण बाबूशा. तो चलिए धन्यवाद प्रवीण जी, आपका भी जितना तारीफ किया जाए उतना ही कम है. और आज रिवॉल्व सर देखिए हमारे साथ है, लंबे समय की बात है. और एक हम जिक्र करते हैं भिवंडी में जब भी जाते हैं सुकेश डाकी और वाकड़ी की बात करेंगे तो इस साल सुकेश जी भोपी देखिए दिमाग बहुत बढ़िया तेज चलता हुआ एक खिलाड़ी भी बहुत बढ़िया है. इस बार देखिए वहां जब प्रीमियर लीग में भी बहुत बढ़िया काम करके दिए. आइकन के रूप में रमेश पवार सहित वहां पर सीरीज टीवी उनके घर आए निश्चित रूप से. गावदेवी चैंपियंस क्रिकेट संघ वाकड़ी देखिए पूरे आमदार चषक और स्वर्गीय बाला साहब ठाकरे देखिए जिनकी यहाँ पर हम कटआउट देख सकते हैं टॉच बॉक्स पर. चलिए पहला गेंद और ऑफ स्टंप के बाहर वाइड का इजाफा. यही होता है रिवॉल्व सर बात करेंगे ना, अगर सुबह सुबह उठकर थोड़ा सा यहाँ पर भागना दौड़ना ये सब फिटनेस खोलना ये बहुत जरूरी रहता है. और जब आप बिस्तर से उठ कर डायरेक्ट मैदान पर आ जाओ तो फिर हालत ही रहेगा. लेकिन कहते हैं ना हालत हो ना रख जो किस्मत बदल दे, हालत वो रख क्रिकेट में जो मैच का हालत बदल दे. क्योंकि किस्मत की कोई बात है तोल नहीं कर सकते हैं, वक्त के साथ बदलता रहता है. साईप्रीत लाइव से देखिए जितने दर्शक जुड़े होंगे सभी का तहे दिल से स्वागत है. ओहो यहां पर देखिए हमला किया यहां पर यानी हटा सावन की घटा चार रन. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं गणरायाला साकडं घालून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आम्ही कालला सुरुवात केली. गणरायाला पूजन केलं, ही स्पर्धा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. आणि गणरायाचं सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धाकटी जुई संघासाठी शुभेच्छा आल्यात. त्या अर्थातच कासबचे दमदार खेळाडू प्रणय पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. त्याच्यानंतर किरण कलोते गावचे मंगलमूर्ती क्रिकेट संघ कलोते यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही सहर्ष स्वागत. तो चलिए यहाँ पर बल्लेबाज देखिए सुबह सुबह बता दिया भाई चाय बिस्किट खाने का वक्त नहीं है. सुक्कड़ भाकर के साथ शुरुआत है. हटा सावन की घटा और उसके बाद देखे यहाँ पर बाउंसर गेंद हुक किया यहाँ पर आउटफील्ड थे. देखिए गेंद को रोका गया, ओ लेने का देना पड़ गया. चिंगो चिंगो आता हुआ दूसरा चौका. थँक्यू डीजे. याच दरम्यान केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्थातच शशिकांत गायकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर शशिकांत गायकर साहेबांना विनंती करतो यावा आपण व्यासपीठावरती. त्यांच्या समेत चंद्रकांत पालकर एक उत्कृष्ट गणलेखक आपलंही सहर्ष स्वागत. तो चलिए बढ़िया यहाँ पर शुरुआत हो चुका है. देखिए यहाँ पर देर से उतरे हैं लेकिन दुरुस्त. यहाँ पर टॉस जीतने वाली टीम की बात करेंगे तो यहाँ से धाकते जुई देखिए टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी चुने हैं. ओहो उड़ाया फिर से एक बार, वाह रे वाह इस बार फ्लाइटेड चरण. लोग मलते हमें ताने आए साई के दीवाने निकले चिरडी में जाने अपने साई को मनाने आज तो हमारे. थँक्यू खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा म्हटल्यानंतर कर्जत तालुक्यातील एक दमदार पुरस्कर्ते सन्माननीय गणेश कदम साहेब सालवड यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आमदार चषकासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनापासून स्वागत करूया. त्यांची देखील उपस्थिती डीके भोपी यांचे निकटवर्तीय ते देखील तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. और ये चलिए भाई यहाँ पर बात करेंगे गणेश पारवे एक बहुत बड़ी नाम इस साल. देखिए इलाका तेरा धमाका मेरा देसी के मैदान के ऊपर जाकर वहां पर चैंपियन बनने के साथ मैन ऑफ द सीरीज है चौथा भाई गारू. वहां पर भी जाके बता दिए भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से. तो ये तो अपना होम निश्चित रूप से मानेंगे और बहुत बढ़िया काम करते हुए यहां पर
ओहो यहां से देखिए बता दिए भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है। धाकती सुई टीम देखिए इस्मान टीम मेहमान टीम है, लेकिन गणेश पारवे बता रहे हैं हमें मत दिखा उंगली नहीं तो हम बन जाएंगे सौरभ गांगुली। तर याच दरम्यान सन्माननीय अतिथि केवले ग्राम पंचायतीचे दमदार नेतृत्व अर्थातच माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमनाला व्यासपीठावरती त्यांच्या समवेत विचार केला तर महेश पालकर शिवसेनेचे युवा नेतृत्व आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावरती आपले ही सहर्ष स्वागत। तो चलिए बात करेंगे यहाँ पर बहुत बढ़िया उम्दा चौका देखिए यहाँ पर से गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो उड़ाया फिर से एक बार हवाई फायर AK-47 आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान धन्यवाद डीसी। तो चलिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 27 रन घुटना टेक देखिए थोड़ा सा यहाँ पर गणेश पारवे देखिए रिप्ले पर आप देख सकते हो साईप्रीत लाइव नाखुश रहेंगे यहाँ पर। बात करेंगे यहाँ पर शिव शक्ति धक्ती जुई देखिए और दूसरी तरफ बात करेंगे प्रेम इलेवन से जय हनुमंत मौर्या के वाले टीम देखिए यहाँ पर और एक बढ़िया शुरुआत है और जिस टीम ने देखिए मैंने ये बात बताया तर बाबूशाह खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी केवले ग्राम पंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांच्या वतीने 2551 रुपयाची देणगी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा तुम्ही विचार केलात तर कार्य सम्राट अलिबाग मुरुडचे भाग्य विधाते 192 मतदारसंघाचे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5 लाख रुपयाची देणगी। त्याच्यानंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख पनवेल अर्थातच रामदासजी शेवाले साहेब यांच्या वतीनं 1 लाख रुपयाची देणगी आम्हाला देण्यात आली। त्याच्यानंतर 21,000 रुपयाची देणगी प्रथमेश साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली। त्याच्यानंतर शिवसेनेचा ठाण्या वाघ अर्थातच बाबनदादा पाटील यांच्या वतीनं देखील या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाची देणगी 1 लाख रुपयाची देणगी आम्हाला इथे देण्यात आली। त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। या सर्व सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। तो चलिए प्रवीण इसलिए तो मैं हमेशा कहता हूँ ना हमारे पास कोई ICC की मदद है ना कोई BCCI की मदद है, हमारे लिए महाराष्ट्र में देखिए आज ऐसे इंसान हैं जिन्होंने टेनिस क्रिकेट को अपने अंजाम तक पहुंचाने के लिए अंतर्राष्ट्रीय लेवल तक पहुंचाने के लिए बहुत बढ़िया देखिए दानशूरदाता। इसलिए तो कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है हर शहर में, लेकिन यहाँ पर देखिए शुरुआत बहुत बढ़िया हो चुका है दोनों तरफ से वार हो रहा है रिवॉल्व सर। इसे तो कहते हैं भाई अंगने में बाबा द्वारे पे माँ कैसे आऊँ गोरी में तो हो रे घर माँ, यानी जब दोनों तरफ से रन आ रहा है तो फिर दिक्कत बनता हुआ यहाँ से। इस बार देखिए लेट कट्स के लिए यहाँ पर फर्स्ट स्लीपर फील्डर है यहाँ पर, जब तक वहां से गेंद वापस आता है तब तक दोनों बल्लेबाज हैं। एक रन टीम का स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 34-34 रन है बहुत बढ़िया खुश देखे के वाले के देखे यहाँ पर सरपंच की बात है उन्होंने जिक्र किया प्रवीण जी एक अच्छे स्कोर देखिए बात करेंगे कंचन जी पालकर देखिए ऊपर सरपंच भी केवाले के बन चुके हैं निश्चित रूप से और कई सारे देखिए यहाँ पर निश्चिकांत संयम घर देखिए बात करेंगे एक अच्छी आवाज है धक्ते टूइंग को देखिए यहाँ पर शुभकामना देते हुए देखिए जब कोई टीम मैदान में खेलता है ना सुमना जी मेरा कहना है कोई एकाक बंदा नहीं रहता उस टीम के साथ, शायद हम जिससे करीब रहते हैं उनका जिक्र कर लेते हैं लेकिन पूरी गाँव का देखिए साथ रहता है चाहे मैदान पर लीजिए चाहे मैदान से दूर लीजिए और सभी दर्शकों का स्वागत फिर एक बार। ओहो इस बार देखिए अपील बड़ा तेज था जानते हैं गणेश पारवे छोटा तीर करता है घाव गंभीर भाई शुरुआत से देखिए क्या कमाल के बल्लेबाज है। चौथा बाइक उनके नाम लेकिन बाइक आने के साथ उन्होंने बढ़िया एक जिक्र के इंटरव्यू में निश्चित रूप से कि जो मेरे पास पुरानी बाइक है मैं वो दोस्त को दे रहा हूँ और ये बाइक मेरे पास रख रहा हूँ और इससे पहले भी देखिए उन्होंने कितने सारे बाइक आए उनके दोस्तों के नीचे वाहन जमे के उनका दोस्त है निश्चित रूप से राव जी चाहे वो भी उनका इनका जिक्र करते हैं उन्हें भी निश्चित रूप से एक बाइक दिए हैं बहुत बढ़िया देखिए। और इस बार देखिए हुक किया गेंद को यहाँ पर शॉर्ट लेग और फाइन लेग को वेट कर दिया और अंपायर का डिसीजन आता हुआ 6 रन। क्या बात है इसे कहते हैं सुबह अभी जिंदा है शाम अभी जिंदा है दिल्ली कहते हैं स्वर्गीय बाला साहब ठाकरे अभी भी जिंदा है क्योंकि जब तक शिवसेना जिंदा है
बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर झंडा लहरता हुआ, बहुत बढ़िया। देखिए कहते ना, इसलिए जिंदगी में काम ऐसा करके जाओगे, लोग आपको 100 साल नहीं दिल में बसाए होंगे, और हर 24 घंटे के 24 मिनट 24 सेकेंड आपका याद है, जिक्र चर्चा करते रहेंगे। बहुत बढ़िया। देखिए यहाँ से गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो, यहाँ पर देखिए फिर से एक बार पैडल स्वीप खेलना चाहते थे। लेफ्ट हैंड बल्लेबाज अक्सर कम खेलते हैं, और राइट हैंड बल्लेबाज पैडल स्वीप। देखिए अब बात करेंगे, सचिन रमेश तेंदुलकर बहुत बढ़िया खेलते थे स्पिनर के खिलाफ। ग्रिम सावंत को आपने देखा होगा, और उनके साथ 2011 में देखिए कितना बढ़िया खेले थे पैडल स्वीप। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 40 रन, थोड़ी सी नाखुश है यहाँ पर शिव शक्ति धक्ते हुई टीम, क्योंकि रन काफी खर्चा हो चुका है। और ये चलिए हटकर बैकफुट से यहाँ पर लेट कट कवर के ऊपर से, और आउटफील्ड तेज आता हुआ 4 रन। इलाका तेरा दमाका मेरा। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 44 रन। शिवसेना की देखिए का बात करेंगे, कई सारे हस्तियां देखिए जिनका कटआउट्स भी नहीं हम देख सकते हैं। इतना सिंधी साहब देखिए, और उनके साथ साथ बात करेंगे, जिक्र करेंगे प्रवीण जी निश्चित रूप से बहुत बढ़िया यहाँ पर जिक्र करते हुए। गणेश पारवे की बात करेंगे तो बिल्कुल बाबू शाह बात करेंगे। त्रियास दरमियान सन्मान्य अतिथि धीरेन बियर शॉप चे ओनर केवलचे अर्थातच अमर भाई पालकर यांना देखील विनंती करतो, आपण यावं व्यासपीठावरती। जयवंत पालकर, विश्वास पालकर, कल्पेश बोपी हरिग्राम, कल्पेश पाटील हरिग्राम, या सर्वांना आम्ही विनंती करतो यावं व्यासपीठावरती। आणि खऱ्या अर्थानं तिरुपती बालाजी केबल नेटवर्कचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून आपण नाईटची स्पर्धा देखील पाहिली त्या विभागामध्ये सर्वात प्रथम, त्यातच मिलन शेठ पालकर केवाले, स्वतंत्र कन्स्ट्रक्शनचे ओनर स्वतंत्र शेठ पालकर यांना देखील विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं ही सहर्ष स्वागत। तशली बात करेंगे यहाँ पर साइप्रिल लाइव, देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो जो शुरुआत जो लोगो उन्होंने दिए हैं, बहुत लाजवाब, ऐसा लग रहा है दिवाली के जमे में इस तरह की शुभकामना दिया जाता है पटाखा के साथ। बहुत बढ़िया यहाँ पर संदेश जी सिलके, प्रेम जी लीजिए, चंदू जी लीजिए, फुरी उनके साई प्रीत लाइव तेदिल से स्वागत। 10 गेंद के पर 36 रनों का इनिंग्स है गणेश पारवे का यहाँ पर चलता हुआ यहाँ पर शायद 10 फील्डर के साथ देखिए मैदान पर उतरे थे। और जहां पर देखिए एक खिलाड़ी देखिए यहां पर मौजूद नहीं थे, 4 फील्डर के साथ है सर्किल के बाहर फील्डिंग करते हुए। और ये चलिए भाई उम्दा टाइमिंग यहां पर, बहुत बढ़िया चौका आता हुआ यहां पर संजय माली का बल्ला चलता हुआ पम पम। नयन घरत की देखिए पहली गेंद के पर चौका आता हुआ, और स्कोर देखिए जाकर पहुंच गया पर 48-48 रन। ओहो, इस बार देखिए बल्ला एच लिया और कॉट बिहाइंड होने के बाद देखिए यहां पर विकेट पर बहुत बढ़िया सफलता यहां पर तीसरा ओवर के दूसरी गेंद के पर आता हुआ, और संजय माली बैक टू पेवलियन। थँक्यू डीजे। याच दरम्यान सन्माननीय अतिथी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, आणि त्यांच्या समवेत हरिश्चंद्र शेठ पाटील वाकडी यांना देखील विनंती करतो की यावा। हरिश्चंद्र शेठ पाटील म्हटल्यानंतर मित्रांनो सातत्याने एक जुने वारकरी संप्रदायाचे एक दमदार नेतृत्व, आणि महागुरु MD नेहमी सांगत असतात होय वाहे होय होय वारकरी आणि पाहे पाहे पंढरी, अर्थातच हरिश्चंद्र शेठ पाटील म्हटल्यानंतर मित्रांनो दोस्ती दुनियातील राजा माणूस, आणि सातत्याने छकडी क्षेत्रातील तुम्ही म्हटल्यानंतर त्याला पक्की हाऊस, आणि सातत्याने शर्यतीमध्ये अजूनही राणा बैलाचे सुप्रसिद्ध मालक हरिश्चंद्र शेठ पाटील आपलं स्वागत आहे। त्याच्यानंतर रामचंद्र पवार बंधू पवार यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती, आपलंही सहर्ष स्वागत। प्रभुदास कुटले साहेब माजी उपसरपंच वाकडी ग्रामपंचायत, त्यांच्या समेत रोहिदास म्हात्रे आणि अनंता शेठ मस्कर यांना देखील विनंती करतो की आपण यावं, आपलंही सहर्ष स्वागत।
तो चलिए बात करेंगे अपना टीम का टोटल, बात करेंगे टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 48-48 रन आएगा पहला यहां पर सफलता मिलता हुआ। याच्या नंतरचा सामना जय हनुमान स्पाली गावदेवी चॅम्पियन्स वाकडी दोन संघाचे कर्णधार उपस्थित रहा टॉच बॉक्स वर। तो चलिए यहां पर गेंद को उड़ाया यहां पर मिड ऑन के ऊपर से और देखिए सीधा जाकर स्क्रीन पर लगता हुआ यहां पर 6 रन। तो चलिए यहां पर अर्धशतक देखिए यहां पर कंप्लीट होता हुआ कुल टोटल की बात करेंगे कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया 54-54 रन। ओहो यहां पर देखिए थोड़ी सी राहत की सांस लिए होंगे। देखिए यहां पर गणेश पारवे ने जो स्टार्ट दिए हैं और ये चलिए यहां पर रेफर्स किया गया यहां पर पहली वाइड देखिए गेंद है और उसके बाद देखिए रनआउट के लिए यहां से थोड़ा नजदीक अंपायर कॉल की फील्डिंग डिपार्टमेंट अंपायर कॉल। रनआउट के लिए देखिए अंपायर ने यहां पर अंपायर कॉल की फील्डिंग टीम अंपायर कॉल देखते हैं यहां पर क्या डिसीजन आता है। यहां पर से रन तो आएगा देखिए वाइड के रूप से एक रन आएगा निश्चित रूप से यहां पर शिव शक्ति धक्ते झुई टीम देखिए यहां पर निराश रहेंगे टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग चुने थे और कुछ साल पहले बिल्कुल धक्ते झुई में मैं आया था। बात करेंगे यहाँ पर रिबॉल सर की बड़ी नाइट प्रतियोगिता रोशन जी डाकी साहब तर या ठिकाणी सन्माननीय अतिथि वाकडी ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच प्रभुदास शेठ खुटले त्यांच्या समवेत बंधू शेठ पवार रामचंद्र पवार अर्थात अनंता शेठ मस्कर रोहिदास शेठ म्हात्रे आणि छकडी क्षेत्रातील वाकडीचे भूषण छकडे स्वार हरिचंद्र शेठ पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन। आणि जसे हरिचंद्र शेठ पाटील आले लगेच डीजेवाल्यांनी परफेक्ट गाणं सोडला की छकडेवाला अर्थातच नामा शेठ रोडपालकर यांचे एक दमदार जोडीला सातत्याने राहून शर्यती क्षेत्रामध्ये दमदार कार्य केलं हरिचंद्र शेठ पाटील आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। अनंता शेठ मस्कर एकेकालचे दमदार क्रिकेटर त्यांचंही स्वागत राजकीय क्षेत्रातील दमदार नेतृत्व अर्थातच प्रभुदास कृष्णा खुटले साहेब बंधू पवार साहेब लहुमामा खुटले आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील यावं व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत। तो चलिए यहां पर गेंदबाज प्रशिक भारत तैयार कई मेहमान देखिए यहां पर तशरीफ रखते हुए बहुत बढ़िया गेंद और देखिए भाग्य का साथ नहीं यहां पर बल्ले से आता हुआ लेग बाय से यहां पर आता हुआ देखिए 4 रन। हॅलो थँक्यू थँक्यू। त्याच्यानंतर आमचे वाकडीचे जेवढे ग्रामस्थ असतील त्यांना सर्वांना आम्ही विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती। तुकाराम रामभाऊ जाधव आपलंही सहर्ष स्वागत तुकाराम आपण देखील यावं आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो। और कुल स्कोर की बात करेंगे देखिए 59-59 रन बहुत रनों की बरसात हुआ है आसमान देखिए साफ है लेकिन जमीन पर ओहो लंबी समय के बाद एक बहुत बढ़िया गेंद देखिए विकेट के जड़ में गेंद रखे यहाँ पर और कहीं ना कहीं यहाँ पर गणेश पारवे देखे नॉन स्ट्राइक पर जैसे कहते ना बिन पानी से मछली तड़पती है और उसी तरह से तड़पते हुए लेकिन देखते हैं यहाँ पर तड़पने की तो कोशिश कर रहे हैं लेकिन बल्लेबाज की बात करेंगे तो यहाँ पर उमेश माली देखिए पूरी तरह से एक छक्के लगाने के बाद शांत हैं। इस बार देखिए हल्के हाथों से खिला सही समझ बुझ के क्रिकेट से यहाँ पर जब गणेश पारवे यहाँ पर इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और रिबॉल सर देखिए मुझे इस तरह से लग रहा है विकेट में इतनी जान है और जब पर गेंद और बल्ले के बीच में देखिए जब संपर्क होता है और इतना तेज निकलता है ऐसा लग नहीं रहा है कि टेनिस गेंद निकल रहा है जिसे लेदर सीजन गेंद भाग रहे हैं। यहाँ पर हमारे सिरोली की बात करेंगे रोशन जी पाटिल देखिए जिनका बहुत बढ़िया खूबसूरत मंडप देखिए जिनका सजावट किए हैं अच्छे दोस्तों का तेजी से स्वागत है इस टूर्नामेंट में भी जुड़ेंगे निश्चित रूप से। कुल टोटल की बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे तो यहाँ पर से 61 देखिए 61 रन बनाए हैं तो यहाँ से देखिए आने वाला अभी भी 12 गेंद रहेगा लेकिन अंतिम 12 गेंद के पर कितना रन जोड़ पाएंगे और कितना रन बचा पाएंगे यह आने वाला वक्त बताएगा लेकिन सबसे बढ़िया मौका है यहाँ पर डीजे मास्टर के पास जाने के लिए और टीम का स्कोर देखिए 61-61 रन। शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार एकच
थैंक यू बाबूशा। तर वाकडी गावदेवी चैम्पियन क्रिकेट संघ वाकडी सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करतो, आता आपली मॅच आहे तर खेळाडूंना विनंती करतो आपण स्टेज समोर यायचे, टी शर्ट्स परिधान करून घ्या। पाली संघाला आम्ही शेवटचा पुकार देतो, बघा हा चालेल चालेल, बघा विनंती करतो आम्ही पाली संघाला, खास करून आम्ही विनंती करतो बघा तुम्ही टॉससाठी रिपोर्टिंग करा। तो चलिए दोनों टीम के कप्तान साहब को यहाँ पर ध्यान रखना होगा, इस इनिंग के बाद टॉस किया जाएगा, टॉस बॉक्स पर आपको तैयार रहना होगा। सबसे बढ़िया समय रहता है देखिए जब इतनी बड़ी प्रतियोगिता खेल रहे हो निश्चित रूप से। और प्रवीण जी बात करेंगे तो यहाँ पर पनवेल विभाग में इस बार बात करेंगे तो यहाँ पर ग्रामीण वर्ल्ड कप से भी कम नहीं महानाशाई का, जिस तरह की यहाँ पर इस टूर्नामेंट की देखिए यहाँ पर सजावट है। पंडितनाथ सेठ पड़ गए सब, देखिए कल तशीफ रखे थे और उनके साथ बात करेंगे, दमदार आमदार अलीबाग की देखिए बात करेंगे, महेंद्र सेठ डलवी साहब देखिए उन्होंने भी तशीफ रखे थे यहाँ पर। अब यहाँ से अंदाजा लगा सकते हो मैंने यही बात का कि ग्रामीण का हम निश्चित रूप से वर्ल्ड कप कह सकते हैं, क्योंकि कोविड के बाद जिस तरह की काफी जगह क्रिकेट के ऊपर पाबंदी है, क्रिकेट के टूर्नामेंट के ऊपर बहुत मुश्किल, लेकिन उसके बाद देखे खूबसूरत टूर्नामेंट उभर कर आए हैं। लेकिन आजकल देखिए महाराष्ट्र में बात करेंगे ना कहीं सारा देखिए ऐसे प्रतियोगिता खेला जा रहा है उच्च कोटि का, देखिए यहाँ पर बहुत मेहनत बहुत खर्चे बहुत सजावट। और जिस टूर्नामेंट में मैं बात करूंगा इस टूर्नामेंट का जिक्र करना चाहूंगा, बहुत बढ़िया देखिए एंट्री गेट आप देख सकते हो और उसके साथ पेवलियन डगआउट देख सकते हो, मेहमानों के लिए देखिए कितना बेहतर इंतजाम है। चलेंगे इस मैच की तरफ, तीन ओवर में देखिए कहानी है सारा, बहुत सारे रन खर्चे हो चुका है, कहते हैं ना खोने के लिए काफी कुछ खो चुके हैं लेकिन पाने के लिए देखिए अभी 12 गेंद बचा है। लेकिन अंतिम 12 गेंद में कहते हैं ना बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों की भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराते हैं। जिंदगी में कहीं ऐसा कहीं सारा मुश्किलें आता है लेकिन मुश्किलों से डर जाना नहीं, क्योंकि कठिन रोल हमेशा एक अच्छे एक्टर को दिया जाता है। तो ये कठिन समय है गेंदबाज के लिए, लेकिन कहते हैं ना सुबह अभी जिंदा है शाम अभी जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर सौरभ गांगुली के अंदाज में गणेश पारवे अभी जिंदा है, जब तक ये जिंदा है तब तक बहुत मुश्किल बनेगा। कल के दिन के ऊपर देखिए छक्के के हैट्रिक बिकी मात्री आदाई डे वन, देखिए कल का दिन कैसा यहाँ पर सो रहा, उसके बाद विशाल पाटिल मेंडिस उन्होंने भी देखिए यहाँ पर दागे हैट्रिक छक्के, और उसके बाद देखिए बात करेंगे सुपन मात्री हरिग्राम देखिए उन्होंने भी हैट्रिक छक्के, और कल के दिन के ऊपर देखिए हैट्रिक विकेट। हेलो आप बाबूशाह अगर बात करेंगे तो असगर हेयर कटिंग सलून वाले, जिस असगर ने अपने कैची की धार से अच्छे अच्छे बाल ठीक किए, अब बिल्कुल उनके ओर से असगर हेयर सलून कटिंग इनके ओर से बिल्कुल खिलाड़ी को सुवर्ण मौका है। वाकड़ी टीम के आदेश और अक्षय मस्कर को हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम। तो चलिए यहाँ पर इस टूर्नामेंट की हम बात कर रहे थे, नाम भी अजगर है देखिए काम भी, क्योंकि अजगर डसता नहीं निकलता है। तो बिल्कुल बहुत बढ़िया दिल दिखा यहाँ पर, और विकेट हैट्रिक देखिए कल के दिन के ऊपर यहाँ पर अनुभूर देखिए हरिग्राम, और उसके बाद सचिन मोरे देखिए नेरे के बहुत बढ़िया रहा कल का दिन देखिए, और सोमनाथ जी वाजे देखिए यहाँ पर कितनी बढ़िया स्कोरिंग करते हैं, इसे कहते हैं बगैर पद से भी मजबूत। जरूरत नहीं है कि आपके पास पद है तो आप मजबूत दिखोगे, एक बतौर स्कोरर से देखिए यहाँ पर बहुत बढ़िया काम। सोमनाथ जी बहुत बहुत आपका स्वागत, इसलिए तो आज अब हम काफ़ी टूर्नामेंट में देखते हैं पनवेल थाने विभाग में जाकर निश्चित रूप से एक बहुत ही स्कोरिंग के काम करते हुए। चलेंगे इस मैच की तरफ, टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 61 रन केवल टीम देखिए हमने जिक्र कर रहे थे। कंचन पावल साहब देखिए बात करेंगे केवल निश्चित रूप से उप सरपंच बनने के बाद थोड़ा सा जो स्कोरिंग उनकी पहचान थी उससे थोड़ा दूर है, बहुत बढ़िया देखिए एक मौका रहता है इंसान को ये। चलिए भाई गणेश पारवे तो खेल नहीं रहे हैं, रिवॉल्सर मुझे लग रहा है यहाँ पर गेंदबाज को खिलौना बना रहे हैं, और एक आता हुआ उम्दा शॉर्ट लेग को विट किया लॉन्ग लेग 4 रन।
क्या बात है रिबोल सर, यहाँ से अंदाजा लगा सकते हो सॉन्ग के साथ कि कितने दिनों से ये तैयारी हुआ इस टूर्नामेंट के लिए। और गणेश पारवे की बात करेंगे, देखिए 11 गेंद के पर 40 रन टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 65 रन। कदमों का इस्तेमाल किया हवा में, यहाँ पर बड़ा विकेट्स बिग विकेट्स गणेश पारवे, देखिए यहाँ पर 11 रन और 40 रनों का इनिंग्स है। चलिए बात करेंगे यहाँ पर डीजे नितिन, देखिए हमेशा तैयार रहते हैं, हिंदुस्तान के कोई भी डीजे लेकर आइए उनके साथ टक्कर देने के लिए तैयार रहते हैं। रिवोल सर अगर एक बार डीजे वाले का भी मैच लग जाए ना तो फिर डीजे नितिन सैंडी मेंडे इनके बीच में बहुत कड़ा मुकाबला होगा। बाकी के डीजे मास्टर ने भी तैयार कर रहे हैं निश्चित रूप से। मेडी दादर पड़ा देखिए हम डीजे देखते हैं, कई सारे देखिए हम जीतू कोपरुली डीजे देखिए हम देखते हैं, क्योंकि आजकल देखिए टेनिस क्रिकेट में क्या बात है मामा, देखिए आज भी इस उम्र में 60 की उम्र में कलिंगर सिंगदाना भेजते हुए, और हमारे कई नौजवान घर में बैठे हैं और कहते हैं मोदी सरकार के वजह से बेरोजगार बैठे हैं। तो चलिए गणेश पारवे की बात करेंगे, इनिंग देखिए यहाँ पर रहा, यहाँ पर 4 छक्के 4 चौके, यहाँ पर 40 रन, एक भी सिंगल नहीं, 11 गेंद के पर 40 रनों का इनिंग्स रहा। मैं हमेशा कहता हूँ कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का रहता है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग्स का रहता है। लेकिन यहाँ से देखिए मिडिल ऑर्डर के बल्लेबाज है अल्पेश पालकर, इन्हें भी मौका मिला है, कहते ना इंसान को दौलत मिलता है कभी कभी और सूरत मिलता है कभी कभी, तो यहाँ पर 4 नंबर के पर बल्लेबाजी का मौका। ओहो यहाँ पर काफी जल्दी गेंद ले लिए रिवोल्सर, कहते हैं ना मंडप पर दूल्हा पहुंचने से पहले दुल्हन फिरा, गेंद आने से पहले बल्ला फेरा। भाई अभी तो मैदान पर उतरे हो, थोड़ा सांसें लीजिए, जैसे कहते हैं ना अभी सांसें लेने की फुर्सत नहीं है। इस बार पे स्लोर गेंद बहुत बढ़िया, देखिए नकल गेंद वेरिएशन दिखाते हुए रिवोल्सर, कहते हैं ना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुराना, कैरम बॉल्स लेग ब्रेक ऑफ ब्रेक कटर गेंद, यह उससे भी बड़ी बात है। यहाँ पर देखिए दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, उमेश माली यहाँ पर कुछ जिक्र कर रहे हैं यहाँ पर अल्पेश पालकर से, क्योंकि दो डॉट गेंद देखिए यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए अचानक से रुक गया है गणेश पारवे का आउट होने के बाद 65 रन। ओहो तीसरा डॉट गेंद मुश्किल बनेगा भाई, कहते हैं ना हल्दी लगाने के उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, जब मैदान पर उतरे है तो पहले एक चाय कप पीजिए और बाद में बात करेंगे ना। बल्लेबाज उमेश माली को स्ट्राइक पर बुला लीजिए, हाँ सुबह का पहले चाय बिस्किट लीजिए, नाश्ता कीजिए, जरूरत नहीं यहां पर आपको के। अरे ये चलिए भाई यही गलती कर रहे हैं भाई, चाय बिस्किट से काम नहीं निकाले, सीधा किंगफिशर की तरफ चल पड़े तो दिक्कत तो बनेगा फिर। 4 ओवर का खेल समाप्त, स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 65 रन, एक बढ़िया वापसी की, देखिए अंतिम यहां पर 5 गेंद के ऊपर कोई रन नहीं, इसलिए तो कहते हैं भाई झूला जितना भी आगे जाता है ना उतना पीछे भी आता है। भलाई 3 ओवर देखिए कहानी था यहाँ पर से प्रेम इलेवन से जय हनुमान सुमरिया केवाली टीम के लिए, लेकिन शिव शक्ति धाकती सोई टीम यहाँ 4th ओवर में एक बढ़िया वापसी। बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर यहाँ पर पहुंचा यहाँ पर 65 रन, और ओवर देखिए नंबर बात करेंगे आखिरी ओवर रहेगा, यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे सूरज गरत देखिए यहाँ पर, और यहाँ पर देखिए बात करेंगे 5 गेंदबाज का इस्तेमाल किया गया रिवोल्सर, देखिए यहाँ पर बिल्कुल सर रोहित ने देखिए यहाँ पर दूसरा ओवर डाले हैं, 4 गेंदबाज हैं लेकिन सब देखिए गलत कंपनी, और दूसरी तरफ से बात करेंगे यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर
65-65 रन मात्रे पड़ा टीम जब मैदान पर उतरे तो मात्रे नाम से देखिए खिलाड़ी ज्यादा से ज्यादा खराब गेंद मौका दे दिया, इंतजार में था बल्लेबाज है, कहते हैं ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तवाई 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 तवाई। पिछली ओवर में देखिए बात करेंगे ना यहाँ पर उमेश माली तड़प रहे थे जैसे बिन पानी से मछली तड़पती है, स्ट्राइक मिला इस बार और दूसरी गेंद के ऊपर देखिए छक्का दागते हुए, इसलिए तो कहा भूखा शेर हमला करता है लेकिन जख्मी शेर तवाही मचाता है, यहाँ पर तवाही देखते हैं कितना बड़ा रहेगा। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 71। चलिए कुछ इशारा हो रहा है गेंद की तरफ ऑलराउंडर से, ये बहुत जरूरी रहता है निश्चित रूप से, खिलाड़ी बाहर की तरफ जाए तो निश्चित रूप से बेहतर नहीं रहा। जो दर्शक वहां पर बैठे हैं कुछ हैं उन्हें भी गुजारिश करना चाहेंगे, भलाई दर्शक हमारे जाने कल देखे हिस्ट्री यहां पर है, आधी टीम ने 94 रन मारे हैं कल के दिन के ऊपर। पाली संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो, बघा आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा, पाली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा। तो चलिए यहाँ पर छक्के के साथ कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 71। देखिए यहाँ पर रन बरस रहा है रिवॉल्सर, नो डाउट से कल के दिन के ऊपर आप भी यहाँ पर वाकिफ थे तो बड़ा बेहतर अब जिक्र कर पाओगे कि यहाँ पर जो टारगेट सेट किया जा रहा है उस टारगेट है। ओहो फिर से एक बार उड़ाया, गैप में गेंद है लेकिन कितना दूर कितना अंदर, वाह रे वाह, फ्लाइटेड यानी पैरेलल सिक्सर। तो चलिए यहां से बात करेंगे दो छक्के के साथ, कहते हैं ना बस में धक्का खाना क्रिकेट में छक्का खाना, और इस समय ये दो छक्का देखिए टोटल को पहुंचा दिया यहां पर 77 रन। और अभी भी बात करेंगे ना गेंदे देखिए तीन गेंद शेष है और क्या कमाल के बल्लेबाजी उमेश माली, देखिए वन डाउन के ऊपर गणेश पारवे के आउट होने के बाद क्या जिम्मेदारी। ओहो फिर से खेला इस बार गेंद को यहां पर डिब्बे यहां पर कवर देखिए थोड़ा तैनात किया गया, एक रन आसानी के साथ और देखते देखते यहां पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए, और उमेश माली ने बता दिया रिवॉल्सर है हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है, दो छक्के भी दागे और उसके बाद डीजे ऐसा साउंड होना चाहिए, गिटार भी बजाएंगे हम। तो चलिए गेंदबाज तैयार, ओहो इस बार देखिए कलाई के सारे हल्के हाथों से गेंद को खेल दिया और जब तक गेंद वापस आई देखिए छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा, बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है यहां पर। और यहां पर देखिए रनआउट के रूप में यहां पर बल्लेबाज है लेकिन स्ट्राइक की बात करेंगे उमेश माली के पास रहेगा। धन्यवाद धन्यवाद डीटीएल दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे रिवॉल्सर, इस पिक्चर को देखने के साथ कई नौजवान ने बगैर मंडप से शादी किए थे और बहुत देखिए लव स्टोरी पिक्चर था निश्चित रूप से, लेकिन यहां पर कुछ गेंदे बचा है, स्ट्राइक रखना चाहते थे लेकिन उमेश माली देखे इनका भी यहाँ पर विकेट गिरता हुआ और ओवर के देखे यहाँ से था आखिरी गेंद, लेकिन अच्छा वापसी यहाँ पर, लेकिन बहुत बढ़िया टोटल देखे, टोटल की बात करेंगे टोटल देखे जाकर पहुंचा है 80 रन, जीत के लिए यहाँ पर 81 रनों की जरूरत है। चलते हैं यहाँ पर टॉच बॉक्स पर और टॉच बॉक्स के बाद सीधा चलेंगे कॉमेंट्री बॉक्स पर, रिवॉल्सर जोड़ेंगे आपके सामने जहाँ पर 81 रनों की टारगेट से। सर थैंक यू, इधे मान्यवरांचा सन्मान केला जाईल या स्पर्धेसाठी, केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर यांच्या माध्यमातून 2551 रुपयांची देणगी करताना देण्यात आले, त्यांना विनंती करतो की आपण यावा, त्यांचा इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे मान्यवरांना आमंत्रित करतो। तर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रभुदास कुटले यांना विनंती करतो की आपण यावा, प्रभुदास कुटले साहेबांच्या शुभ हस्ते केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, अर्थातच या ठिकाणी सन्माननीय शशिकांत गायकर साहेबांचा मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण अर्थातच सन्मानचिन्ह देऊन त्या खऱ्यार्थाने त्यांना इथे सन्मानित करण्यात यावा। केवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेब यांचा इथे सन्मान प्रभुदास खुटले माजी उपसरपंच वाकडी ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्याच्यानंतर
बंधु पवार रामचंद्र पवार यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रभुदास कुठले साहेबांचा इथे सन्मान करावा। तर प्रभुदास कुठले साहेबांचा इथे सन्मान केला जाईल खऱ्या अर्थाने रामचंद्र पवार यांच्या शुभ हस्ते। तर इथे सन्मान केला जाईल प्रभुदास कृष्णा कुठले माजी उपसरपंच वाकडी ग्रामपंचायत यांचा इथे सन्मान। थोड़ा सा वेळ आहे तर काही मान्यवरांचा आपण इथे लगेच सन्मान करून घेऊया नंतर मॅच स्टार्ट होईल त्याच्यानंतर आपण मॅचकडे फोकस करूया। त्याच्यानंतर अनंता शेठ मस्कर वाकडी एकेकाळचे दमदार क्रिकेटर ज्याने अक्षरशः मैदान गाजवून सोडले आणि त्यांचे सुपुत्र आज हनुमान मस्कर मैदानावरती दमदार फलंदाजी करतील आणि अक्का जर विचार केलात तर वडला वडील देखील इथे उपस्थित झालेत मुलाचा खेळ पाहण्यासाठी आणि त्यांचा सन्मान इथे करतील। अर्थातच राजाबाई चोरगे यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते इथे अनंता शेठ मस्कर। अनंता शेठ मस्कर यांच्या सामबद्दल सांगायचं झालं मित्रांनो अतिशय जुना वारसा लाभलेला हा मस्कर घराण्याला आणि सातत्याने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून हनुमान शेठ मस्कर दमदार कामगिरी क्रिकेटमध्ये सातत्याने करत असतात त्यांचंही सरचे स्वागत करूया। आज वडील इथे उपस्थित झालेत मुलाचा खेळ पाहण्यासाठी परंतु पापा कहते बेटा बडा नाम करेगा बेटा नक्कीच मोठं नाव करेल त्यांचं यात शंका नाही। त्याच्यानंतर रायगडचे भूषण चकडेस्वार हरिश्चंद्र शेठ पाटील यांना देखील विनंती करतो की या बापन सिंबा आणि सिंगम बायलाचे मालक रोहिदास शेठ मस्कर रोहिदास शेठ मात्रे यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभ हस्ते। सिंबा आणि सिंगम बायलाचे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक हरिश्चंद्र शेठ पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल। अगदी तुमच्या पाहू शकाल गावदेवी आईचा आशीर्वाद घेताना आई गावदेवी प्रसन्न सिंबा आणि सिंगम बायलाचे मालक हरिश्चंद्र शेठ यांचा इथे सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर बंधू पवार यांना विनंती करतो आपण यावं आपला देखील इथे सन्मान केला जाईल। तर बंधू पवार यांचा इथे सन्मान केला जाईल रोहिदास मात्रे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते बंधू पवार यांचा इथे सन्मान करावा। वाकडी गावामध्ये जेवढे कार्यक्रम होतात तर जेवणाची जी खऱ्या अर्थानं आचारी म्हणून ही सर्व मंडळी तुम्हाला आमच्या व्यासपीठावर पाहते त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। राजाबाई चोरगे यांना देखील विनंती करतो आपण देखील यावा आपला देखील इथे सन्मान केला जाईल। रोहिदास मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मिलन स्टोअर दुकानाचे मालक तर राजाबाई चोरगे यांचा इथे सन्मान केला जाईल। त्याच्यानंतर रोहिदास मात्रे एकेकाळचे दमदार गोलंदाज अजूनही आठवतं चिंचवलीच्या मैदानावरती स्वतः मी त्यांच्या समवेत गोलंदाजी केली होती पापडीचा पाडा संघाविरुद्ध आणि जशी पायाला त्यांच्या जखम झाली मागचे दोन बॉल मला टाकायला लागले आणि त्यावेळीस मी एक षटकार एक चौकार खाल्ला होता। जाऊ द्या भरपूर चांगली गोलंदाजी झाली होती रोहिदास मात्रे यांची परंतु त्याच्यानंतर मला थोडीशी मार भेटली परंतु सामना जिंकलो आम्ही। रोहिदास मात्रे साहेबांचा इथे सन्मान एकेकाळचे उत्कृष्ट गोलंदाज सुकेश भोपी यांच्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान इथे केला जाईल। थँक्यू मान्यवरांचे खूप खूप आभार। आता जाऊया मॅचच्या दिशेने तिथे तुम्हाला एक चांगली लढत जोडली जाईल तिथे बाबूशा आणि रिवॉल मात्रे सर जोडले जातील। तत्पूर्वी महत्त्वाची अनाउन्समेंट असेल बघा लास्ट कॉल पाली क्रिकेट संघाला जर आपला कॅप्टन इथे उपस्थित झाला नाही तर तुम्हाला दोन धावींची पॅनल्टी। हरिभक्त परायण किसन महाराज भोपी आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं। तर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं संजय अनंता शेठ मस्कर वाकडी 500 रुपये रामचंद्र पवार 500 आणि हरिश्चंद्र पाटील साहेब 500 आणि राजाराम चोरगे यांच्या वतीनं 500 रुपये देण्यात त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो। जाऊया मॅचच्या दिशेने। थँक्यू प्रवीण हे होते रॉकस्टार वाकडीगावची शान प्रवीण गायकर। पहिला बॉल इथे मात्र अतिशय चांगला फटका पहा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं अगदी डोळ्यातलं पाडणं फेडण्यासारखा फटका पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार। थँक्यू थँक्यू डी जे। त्याच्यानंतर लहू मामा कुठले आपल्याला देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती आपला इथे या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल। जाऊया मॅचच्या दिशेने रिवॉल मात्रे सर यांच्याकडे। थँक्यू डी जे गणरायाला वंदन करून आपण या पहिल्या मॅचला सुरुवात केली आहे। खरं तर आणखी एक धाव मिळते गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया। मित्रांनो आपण गणेशाला वंदन करूया की आपण ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडावी आणि तुम्हा सर्व खेळाडूंना
या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरी पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तान बहु तोषेवी. आणि हा एत्यव मात्र या ठिकाणी एक चौकार आला होता, त्यानंतर एकेरी धाव आणि तिसऱ्या बॉलवर देखील खणखणीत दुसरा चौकार. जय शिवराय. आणि या स्पर्धेतला हा 12वा खेळाडू ज्याने चौकारानं खातं खोललंय तो दीपेश घरत. दीपेश आणि फलंदाज प्रतीक घरत ही जोडी सलामीची. घरत बंधू 81 धावांचा टार्गेट, हा मात्र अगदी खोळात चेंडू फेकला होता, लाऊड ऑफ फील्ड देखील पाहायला मिळाला होता, मात्र कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाहीये. पंचांच्या भूमिकेत रमेश पवार आऊ, तर दुसऱ्या बाजूला साथी पंच तांडेल सर बेलवली. आज मात्र द्वारकानाथ चोरगे यांनी विश्रांती घेतली आजच्या दिवसामध्ये. सँडी पालकर तिसरे पंच येथे उपस्थित आहेत. नेक्स्ट बॉल गोलंदाज उमेश सहा चेंडू, मात्र पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय अगदी वेगानं, तोपर्यंत मयूरने चेंडू फेकला, एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 19. तर याच दरम्यान वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमोल वॉटर सप्लायचे ओनर नानाशेठ पाटील यांचं देखील आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. उमेश माळीचे 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, धावा दिल्यात त्यानं 10. आणि देसाई स्पर्धेतला हा उत्कृष्ट गोलंदाज उमेश, येस ऑफ स्टंपला चेंडू फेकलाय, परंतु विकेट किपर गणेश पारवेचं लक्ष होतं नॉन स्ट्राईकला असणारा फलंदाज, जिथे मात्र त्याच्याकडे त्या डेंजर झोनला चेंडू फेकला होता गणेशनं. सुरक्षितरित्या हा फलंदाज, कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे, डॉट बॉलची समाप्ती. एकूण एका पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ मात्र कंप्लीट झाला आहे आणि धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. कोणत्याही प्रकारची सफलता मिळाली नाही आहे. उमेशचा हा षटक मी तर म्हणेन, या धावसंख्येचा जर विचार केला, या धावसंख्येचा जर टार्गेट आपण बघितला, तर 16.20 सरासरी असताना पहिल्या षटकात उमेशनं फक्त 10 धावा दिल्या आहेत. देसाई स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज आपण का राहिलो याचं उदाहरण मात्र या मैदानावर देखील तो प्रस्थापित करताना गोलंदाज उमेश माली. तर हनुमान पाली संघाचे खेळाडू आपण टी शर्ट घेण्यासाठी लगेच या आणि हे षटक संपण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी देखील रिपोर्टिंग करायची याची नोंद घ्या. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं का गणेश पारवेनं काय दमदार सुरुवात केली होती, गुड स्टार्ट केला होता. 12 चेंडूमध्ये 40 धावांची एक तुफानी खेळी केली होती गणेशनं. 4 षटकार त्यामध्ये 4 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि कोणत्याही प्रकारची सिंगल डबल धाव नव्हती आहे. म्हणजेच स्ट्राईक रेट बघितलं तर गणेशचा अप्रतिम पाहायला मिळाला. तर याच दरम्यान सन्मान्य हशाबाई चोरगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. बघा तुमची ट्रॅक खेळाडूची कंपल्सरी ब्लॅक तर ब्लॅक पाहिजे, व्हाईट तर व्हाईट पाहिजे. जर तुम्ही वेगळ्या कलरची ट्रॅक परिधान केली तर डायरेक्ट तुम्हाला 2 धाव्यांची पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. तर पाली संघ इथे उपस्थित झालाय, आपण टी शर्ट घ्या आणि लगेच षटक संपल्यानंतर टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची. आणि तोच गणेश पारवे येतोय अष्टपैलू खेळाडू. सेकंड पॉवर प्लेचा पहिलाच बॉल जशी शरीर यष्टी आणि तसाच हा फटका फ्लॅट अँड पॅरल पद्धतीनं लगावलाय. वाईडिश लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार. येस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. रमेश पवार आव पंचांच्या भूमिकेत आता आपल्याला तिसऱ्या पंचांचं काम पाहावं लागेल. मी विनंती करेन आयोजकांना आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आता बहुतेक आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. गणेश पारवेला ऑर्न करण्यात आलं आहे, थोडासा आक्षेप घेतला आहे, संशयास्पद पद्धतीने त्याच्या शैलीकडे पाहिलं गेलं आहे. जोरदार अफेल यस थर्ड अंपायर कॉल, डिसिजन पेंडिंग, काय असेल निर्णय. या बॉलवर लाऊड अफेल पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने थोडी चतुराई दाखवली आहे, चपलाई दाखवली आणि मात्र आपण पाहू शकाल स्क्रीनवर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल काही क्षणातच. काय असेल निर्णय तोपर्यंत तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल. या निर्णयापर्यंत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे आयोजक आणि पंच असतील.
प्रथम आम्ही महत्त्वाचे अनाउंसमेंट करतो, पंचांना जर वाटला ना फलंदाज बाद आहे ते डिसिजन आले सुकेश गोपी तिसरे पंच, पंचांना जर डाऊट वाटला स्टंपिंगचा तर पंच रिव्ह्यू घेतील, पण खऱ्या अर्थाने इथे स्टंपिंगसाठी रिव्ह्यू नाही आहे. पंचांना जर डिफिकल्ट डिसिजन वाटला तर घेऊ शकतात पंच, फक्त पंचच घेऊ शकतात, बाकी बीमर आणि रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू असेल. स्टंपिंगसाठी खेळाडूंना रिव्ह्यू नसेल, पंचांना जर डिसिजन वाटला की डिफिकल्ट आहे तर पंच घेऊ शकतात. यस रमेश पवार, तांडेल आणि संडी पालकर. आणि नक्कीच स्टंप आउट फलंदाज बाद झाला, एक महत्त्वपूर्ण फलंदाज, मात्र दीपेशला मैदानातून परतावं लागतं. दीपेशची धावसंख्या जर बघितली तर 11 धावा त्याने वैयक्तिक काढल्यात सलामीला येत असताना. आणि नवीन फलंदाज मैदानावर येतोय, इनेट नंबर 3 वन डाऊन लान रोहित घरत. शिवशक्ती धाकटी जुई, खरं तर हा जिद्दी आणि चिकाडी संघ आहे. गोलंदाजी सुरुवातीला त्यांची थोडी खराब पाहायला मिळाली. हा चेंडू आल्या आल्या नात, मात्र आपले इरादे स्पष्ट केले. सरळ स्ट्रेट ड्राईव्ह, उंचीचा आणि तेवढाच लांबीचा फटका. आमदार चषकातला हा ब्रँडेड सिक्सर. जय शिवराय. नक्कीच रोहित ना आल्या आल्या 6 न मी म्हणेन 6 धावे न खात गोललाय. 600 रँकिंग न पसंती दिली आहे आपल्या खेळीला रोहित घरात. या चेंडूला वळण दिलाय गणेश पारवेन. आता चेंडूला वळण मधल्या टप्प्यावर चेंडू फेकला आणि पहा लेग स्पिन प्रकारचा चेंडू फेकला आणि तिथे मात्र फलंदाज चुकला रोहित आणि डॉट बॉलची समाप्ती. शिवशक्ती धाकटी जुई संघ, या संघाला मी त्याच गावामध्ये त्यांची स्पर्धा सुरू असताना पाहिलं होतं. जिद्दी आणि चिकाटी संघ आहे, शेवटपर्यंत हार कधी मानत नाहीये असा हा संघ. हा मात्र भिरकावून दिलाय अगदी सीमा लागत, परंतु क्षेत्ररक्षक होता उभा आणि त्यालाच पाहावं लागलं चेंडूकडे. चेंडू जातो वाईड डीप मिड विकेटला. 6 धावांसाठी आणखी एक षटकार. तर या 6 धावीन संघाची धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाज गणेश पारवे आता शेवटच्या क्षणाला महागडा होतोय की काय. फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक आहे उभा. दुसरी धाव घेण्याचा कुठेतरी प्रयत्न केला होता, परंतु डार्गेट पाहू शकाल गणेश पारवे. कदाचित लक्ष नव्हता त्याचा, अन्यथा ज्या ठिकाणी नॉन स्ट्राईकला फलंदाज सुरक्षित नव्हता क्रीजमध्ये, पॉपिंग क्रीजपासून दूर होता, आणि इथे मात्र सुरक्षितरित्या एक धाव पूर्ण होते. स्क्रीनवर पाहू शकाल सायप्रीजच्या माध्यमातून. खरं तर हा फलंदाज रोहित पॉपिंग क्रीजपर्यंत पोहोचला नव्हता, परंतु ज्या पद्धतीने गणेश पारवेनं जसा चेंडू आला त्यानं थ्रो केली होती, त्याने मात्र स्ट्राईक स्टंपकडे फेकला आणि फलंदाज सुरक्षित राहिला. एक धाव मिळाली, संघाची धावसंख्या 1 ने वाढली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावर. आपण ज्या पद्धतीनं विचार केला की प्रेम 11 जय हनुमान मोरया केळवाळे आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती धाकटी जुई, आणि धाकटी जुईच्या गावची जर ओळख सांगायची झाली तर निशिकांत घरत हे एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्याची ओळख आहे. त्याचबरोबर संयम घरत हे गावचे समालोचक आहेत. नक्कीच निशिकांत घरत सध्या मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचंही स्पर्धेच्या वतीने स्वागत करूया. खऱ्या अर्थानं गुड कॉमेंटेटर ऑफ धाकटी जुई, हिंदीचे मशहूर कॉमेंटेटर. आणि त्याच्यानंतर विचार केला या स्पर्धेसाठी आम्हाला, या मैदानासाठी जे मेहनत करून खऱ्या अर्थानं जी मदत केली ते नाना शेठ पाटील यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. स्पर्धेसाठी चेंडू देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. आणि इथे जर संपूर्ण 6 दिवसामध्ये प्रत्येक मॅचला, एकच मॅच नाही प्रत्येक मॅचला जो खेळाडू षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक लगावेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज, शिवांश ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेक दुबे साहेब आणि कॉमेंटेटर प्रवीण गायकरसाठी रोजचे 500 रुपये त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच नक्कीच प्रवीण, आपण आभार जेवढं मानावं या व्यक्तींचं तेवढंच कमी वाटतं मला, कारण आयोजनाला फार मोठी साथ आहे अशा व्यक्तिमत्वांची. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहा वेल लेफ्ट केला फलंदाजाने, त्याला माहीत होतं की हा वाईड आणि पंचांनी देखील वाईड घोषित केला आहे. अवांतर स्वरूपात मिळते एक धाव, धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 3-0 30 रन्स.
केवाळी संघ ज्या पद्धतीने आपण बघितलं तर गोलंदाज उमेश माली एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या गोलंदाजावर प्रहार केला आहे. चेंडू जातोय डिपेशच्या कव्हरकडे. क्षेत्ररक्षक अगदी मी म्हणेन लॉंग ऑफ कडून सम्राट आलाय. धावत पळत चेंडू पकडलाय तोपर्यंत मात्र अगदी चित्त्याच्या चपलाईनं 3 धावा कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन. असं वाटत होतं सोमनाथ कदाचित 2 धावा कंप्लीट झाले की काय, परंतु या दोन्ही फलंदाजांचं कौतुक करूया. अगदी जलद गतीनं या 3 धावा कंप्लीट केल्यात आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या आता मात्र 33 जाऊन पोहोचते. येणाऱ्या उर्वरित 17 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 48 धावा कराव्या लागतील. हे तुम्हाला गणित हे समीकरण मात्र साईप्रीतच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. यस यस पॅडल स्वीप जबरदस्त टोला न जागत बरा फटका हा येतोय सरळ डीप पाईन लेगला खण खणीत चौकार. नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाज पहा आपण पाहू शकाल ज्याने चौकार लगावला तो प्रतीक सलामीला आलेला फलंदाज प्रतीक पुन्हा एकदा पॅडल स्वीप त्याच दिशेनं कॉफी बुक स्टाईल. पंचांचा इशारा येतोय जशाच पद्धतीनं एकामागून एक त्याच दिशेनं डिफाईन लेगला येतोय दुसरा चौकार. पाहता पाहता 15 चेंडूमध्ये अर्धा पडला तर मी म्हणेन गाठला या संघानं. आता 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 40 धावांची गरज. 15 चेंडूमध्ये 41 धावा कंप्लीट केल्यात. फुलटाच बॉल पुल केलाय आणि तो देखील सक्सेसफुल. साईप्रीत कॅमेरामॅनच्या वरून जातोय चेंडू आउट ऑफ पार. इट्स अ बिग हिट 6 रन. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. पहा मी म्हटलं की 15 चेंडूमध्ये 41 धावा कंप्लीट केल्या शिवशक्ती धाकटी जुई संघानं आणि त्यांना समीकरण राहिला उर्वरित 15 चेंडूमध्ये 40 धावा. त्यानंतर आलेला षटकार आता समीकरण असेल 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. सोमनाथ पाटील वाजे अतिशय सुंदर माहिती देत असताना समालोचन कक्षामध्ये तर दुसऱ्या बाजूला साईप्रीत लाईव्ह संदेश शेळकया मात्र टीव्ही स्क्रीनवर प्रत्येक क्षणचित्र टिपताना चांगलं कार्य पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल उमेशचा. आहा व्हेरी गुड स्ट्रोक. वाडी शॉट वाडी शॉट जबरदस्त माइंड ब्लोइंग स्ट्रोक. इट इज 4 रन. थँक्यू थँक्यू डी जे मास्टर नितीन. पहा प्रतीकचं कौतुक करावं लागेल. अजिंक्य रहाणेची आठवण या खेळाडूनं मात्र करून दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला काय चौकार लगावला. सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांनी त्याचं कौतुक देखील केलं. आता 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. धावसंख्या 50 कंप्लीट झाल्यात. 13 चेंडू आणि 30 धावा 51 धावा धावफलकावर. उमेश माली महागडा ठरलाय. पहा चेंडू ऑफ स्टंपला. उमेशची लाईन लेंथ बिघडली म्हणेन. पंचांचा इशारा येतोय वाईड स्वैर अतिरिक्त. जो उमेश मी म्हणेन देसाई टुर्नामेंट्समध्ये बेस्ट बॉलर राहिला, परंतु अगदी आपल्या घरच्या आणि गावच्या जवळपास असणाऱ्या स्पर्धेमध्ये थोडा खराब प्रदर्शन करत असताना वाईड बॉल आलाय. धावसंख्या 1 वाढली. 13 चेंडू 29 धावा. केवाळे गाव म्हटलं तर कवीरत्न एकनाथजी माली ही गावची ओळख. कांचनजी पालकर गुणलेखक आणि प्रतीक मात्र खेळतोय. 7 चेंडूमध्ये 23 धावांची बहारदार खेळी. काय करतोय हा पट्ट्या. शिवशक्ती धाकटी जुई संघासाठी जणू काही देवासारखा धावून येतोय की काय. आणि 30 टोळेबाजी हा येतोय आणखी एक खणखणीत षटकार. Mama
थैंक यू डीजे पाली संघ लास्ट कॉल नहीं तो तुम्हारा आता दोन दावी पैनल्टी सामोर जाए लगे ये नोंद घया तत्पूर्वी सन्मान किया जाए वाकड़ी ग्राम पंचायती माजी सरपंच अमोल एक्वागार्ड चे ओनर अर्थात नाना शेठ पाटिल इधे सन्मान किया जाए ज्यादा स्पर्धे दमदार यठिका सेवा उपलब्ध करूँ दी तर यह स्पर्धे चेंडू आम उपलब्ध करूँ दिए मैं अनंत शेठ मस्कर विनंती करते कि आप शुभ हस्ते नाना शेठ पाटिल इधे सन्मान करावा नाना शेठ पाटिल विनंती करते कि आप स्वागत कक्षा मधे ये पाहता पाहता मात्र समीकरण आपल्याला स्क्रीन वर पाहायला मिळेल 12 चेंडू आणि 23 धावा कोणी विचार केला असेल का प्रवीण इथे मात्र 81 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं आणि शेवटच्या क्षणाला मात्र 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण पाहायला मिळालं आणि उमेशची गोलंदाजी जर बघितली ना आपण तर दोन षटक फेकलेत आणि तब्बल 30 धावा त्यानं 39 धावा या षटकामध्ये 29 धावा आणि मागच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा म्हणजेच 39 धावा त्यांनी दोन षटकामध्ये फेकलेत दोन षटक फेकत असताना दिल्यात आणि तिथे मात्र थोडा संघ आता अडचणीत आलाय तो केवाले संघ 12 चेंडू 23 धावा जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे काय तर मेहनत मित्रांनो आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे काय तर आपला आत्मविश्वास मेहनत आणि आत्मविश्वास इथे मात्र पणाला लावली या पट्ट्यानं रोहितच्या सोबत असणारा प्रतीक सलामीला येत असताना प्रतीकनं बहारदार खेळी केली आता मात्र रोहित स्ट्राईकला शॉर्ट पिच चेंडू आणि बाबा 8 ने खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू जातोय डिपकेट एरियाकडे तिथे मात्र अक्षरशः दोन धावा खरं तर बाबूशा आपण बघितलं या मॅचमध्ये षटकार चौकारांवर देखील अवलंबून राहत नाही आहे ते फलंदाज कधी एकेरी दुहेरी आणि तिहेरी धाव देखील घेतात आणि नक्कीच कालचं आपल्याला मॅच आठवत असेल लास्ट मोमेंटला शेवटचा सामना झाला आदई संघाने दुहेरी तिहेरीवर कॉन्सन्ट्रेट केलं नव्हतं आम्ही स्टॅमिंग स्ट्रोक हवेमध्ये झेल बराच काल आहे क्षेत्ररक्षक देखील पोहोचलाय झेलवर परंतु काय घडलं हातातून झेल निसटला आणि अक्षरशः त्याच्या अंगावर अदलला कारण झेल जेव्हा ज्या वेळेस उंच उडतं त्यावेळी तुम्ही त्या झेलवर अगदी त्या चेंडूवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि तर तुमची नजर हटे तर दुर्घटना घटी जर तुमचं लक्ष केंद्रित नसेल तर झेल ड्रॉप होतो तर याच दरम्यान पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि डे स्पर्धेचे यशस्वी आयोजकांनी आता सध्याच्या घडीला नुकताच शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि शिवबंधन मात्र आपल्या हाताला बांधून घेतलं ते पाली ग्रामपंचायतीचे विद्यमान शिवसेनेचे सदस्य चिंतामणी शेळके साहेबांचे या ठिकाणी शुभागमन त्यांचंही सहर्ष स्वागत उर्वरित 10 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता असेल 1300 व्ह्यूअर्स सायप्रिकच्या माध्यमातून आपले घर बसले प्रेक्षक पाहतायत मात्र मॅच कोण जिंकेल केवाळे की धाकटी जुई यजमान संघ की मात्र हा घरचा संघ काय घडेल या मॅचमध्ये 81 धावांचं टार्गेट मी म्हणेन चेस करण्याचा प्रयत्न करतोय चेंडू डीप एक्स्ट्रा कवरला पहा जसा क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू पडला आणि लगेच मात्र दुहेरी धाव जलद गतीनं चित्त्याच्या चपळाईनं रनिंग बिटवीन अतिशय चांगली पाहायला मिळते रोहित आणि प्रतीक या दोन फलंदाजांमध्ये धावसंख्या धावफलकावर दोनने वाढली आता विजयाकरता 9 चेंडू 17 धावा हे समीकरण ऑन द स्ट्राईक रोहित खराब चेंडू नो डाऊट अगदी उसळी देणारा चेंडू फेकला आणि तांडेल सरांनी वाईड घोषित केला फर्स्ट वॉर्निंग देखील मिळेल या गोलंदाजाला विनोद मात्रे समोर सिंगम ती स्कूटी बघा तिची जरा ग्लास चेंडूला उसळी देणारा चेंडू फेकला गोलंदाज मयूरनं नेक्स्ट बॉल रोहितसाठी मयूरचा 9 चेंडू 16 हा व्हेरी गुड बॉल हा चांगला चेंडू फेकलाय मी म्हणेन अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये आणि याच चेंडूची पुनरावृत्ती करायला लागेल मॅचमध्ये जर केवाळे संघाला बॅक कमबॅक करायचं असेल कारण या अगोदर अगदी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली 8 चेंडू आता 15 धावांची आवश्यकता असेल केवाळे विपक्ष धाकडी जुई असा हा मॅच धाकडी जुई गावामध्ये देखील प्रीमियर लीगचं आयोजन येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आज संपूर्ण या मी म्हणेन टेनिस क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगचं वेड हे गावोगावी लागलं आहे प्रत्येक गावामध्ये प्रीमियर लीग होत आहे नक्कीच आपण पाहिलं तर टोंडरे प्रीमियर लीग देखील मोठ्या अगदी जल्लोषात 12 आणि 13 या दोन दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि लाईव्ह जो फ्री असेल त्यांनी लगेच टोंडरे संघ गावाला संपर्क साधा त्यांना लाईव्ह हवे आहे चेंडू बॅक टू द विकेट किपर क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला आहे परंतु इथे एकच धाव मिळेल
एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या 67 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता आता गरज असेल 7 चेंडूत 14 धावा 7 चेंडू. समीकरण अगदी जवळपास आलंय आणि फलंदाज पहा पहिल्या क्रमांकावरचा आणि तिसऱ्या क्रमांकावरचा खेळतोय, म्हणजे एकच बाद झालाय. 9 चेंडूवर 30 धावांची खेळी करणारा प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय आणि रोहित 9 चेंडूमध्ये 23 धावा. काय पार्टनरशिप झाली आहे, उपयुक्त पार्टनरशिप मी म्हणेन धाकडी जुई संघासाठी. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चेंडू यास अखूट टप्पाचा चेंडू होता, थोडा मी म्हणेन शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय घडलं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण पहा थोडं या ठिकाणी खराब प्रदर्शन म्हणेन मी फिल्डिंगच्या स्वरूपात. ज्या ज्या पद्धतीनं फिल्डिंग केली आहे मी म्हणेन दुहेरी धावा जास्त कम्प्लीट झाल्या आणि आता समीकरण राहिलं आहे उर्वरित 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. थँक्यू. याच दरम्यान SSD मोबाईल शॉपचे खऱ्यार्थानं व्हाईस प्रेसिडेंट राजभाई करमेलकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. राजेशभाई आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर विनंती असेल या ठिकाणी टॉस केला जाईल. पाली विरुद्ध वाकडी या दोन संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. तर टॉस करण्यासाठी केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर साहेबांना विनंती करतो की आपण यावा आपल्या शुभास्ते. पाली वर्सेस गावदेवी चॅम्पियन वाकडी या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तर इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. 5 षटकांची ही लढत, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम असेल. नक्कीच प्रवीण, 7 चेंडू 12 धावा आहे, टॉस लगेच करून घ्यायचा जेणेकरून मॅच आता रफ अँड टफ होतोय. तर इथे टॉस नक्कीच केला जाईल. केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत गायकर यांच्या शुभास्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. न्यू कॅप्टन यंगिस्तान अक्षय वर्सेस चिंतामणी आणि नाणेफेकीचा कौल जिंकला आहे गावदेवी चॅम्पियन वाकडी संघानं. तर इथे टॉस जिंकलाय गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघ. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. चिंतामणी शेळके आणि गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी. मित्रांनो, तुम्ही खऱ्यार्थाना सोसायटीमध्ये गेलात तर मराठी माणसाचा हक्काचं दुकान व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर गेलात तर 0% व्याज कुठलाही इंटरेस्ट नाही आहे आणि तुम्ही मोबाईल खऱ्यार्थानं घेऊ शकता. SSD मोबाईल शॉप पनवेल आणि अर्थातच त्याचे ओनर म्हणजेच को ओनर प्रेसिडेंट राजेश करमेलकर आपलंही स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने रिवाल मात्र सर यांच्याकडे. थँक्यू थँक्यू रॉकस्टार. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज मात्र येतोय प्रभाकर. क्रिकेटचा एक जुना जाणगा खेळाडू, क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारा खेळाडू आणि क्रिकेटची खरं तर ही अनुभवी शिदोरी असणारा प्रभाकर पालकर. प्रभाकर पालकर अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय. महेश जाधव असतील, प्रभाकर का पालकर असतील, विजय ठाकूर असतील, खरं तर 18 ते 20 वर्ष क्रिकेट खेळलेत हे पट्टे आणि आज मात्र आपल्या गावच्या वतीनं काय करेल. 7 चेंडू 12 धावा ऑन द स्ट्राईक. प्रतीक प्रतीकसाठी पहिला चेंडू यास पॅडवर आदळलाय. जोरदार ऑफील देखील केला होता परंतु अनुभवी पंच यास रमेश पवार यांचा इशारा येतोय. लेग बायचा एक धाव ज्याने अनेक वर्ष या वाकडी गावचं नाव रोशन केलंय तो रमेश पवार अर्थातच आऊ मात्र पंचांच्या भूमिकेत. रिव्हॉल्व सर सामना जर पाहायला गेला अतिशय टक्कर आणि जी मॅच पाहायला होती सकाळच्या सत्रामध्ये पहिलीच ही तडाकेमंद खेळी पहिल्या इनिंग्स मध्ये पाहायला मिळाली आणि तशीच काटेकी टक्कर आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच 5 चेंडू आता 11 धावा. आकाश घर धाकटी जुई संघाला शुभेच्छा देतोय. मॅच पाहतोय त्याची देखील हुरहुरी वाढली आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आता हळूहळू सुरू झालाय. 4 चेंडू आता 11 धावा. प्रभाकर पालकरचं मी आल्या आल्या कौतुक केलं होतं की त्याच्याकडे अनुभव आहे परंतु समोर जो फलंदाज आहे तो रोहित कदाचित त्याला क्रिकेटचा जास्त अनुभव नसेल परंतु त्याच्याकडे गुणवत्ता चांगली आहे खेळण्याची. परंतु एका बाजूला एक्सपिरियन्स इज गुड टीचर म्हणून म्हटलं जातं प्रभाकर या पालकरला. उर्वरित 4 चेंडूमध्ये 11 धावा. आत्मविश्वासानं खेळ करावं लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स हा मात्र स्टेट ड्राईव्ह केलाय. बॅक टू द बॉलर सम्राट आहे तेथे. पकडला चेंडू सम्राटनं कर्णधाराच्या स्वरूपा भूमिकेत आणि एक धाव मिळते आणि या एका धावेनं. तर दिनेश मामा पाटील ओंकार किराणा स्टोअरचे ओनर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. तर मापे असे आशिषनं बॉल पकडलाय असं वाटत तसेच शरीरयष्टी वाटली आपल्याला आणि एका धावेनं आता समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. आता कोणाचा आत्मविश्वास इथे वाढेल
सर्वच्या सर्व चेंडू मात्र खोलवर पद्धतीचे फेकलेत. पुन्हा एकदा फंबाल. फलंदाजानं लगेच फायदा घेतला. इथे चाचपडतपणा पाहायला मिळाला, खराब फिल्डिंग पाहायला मिळाली, जास्तीत जास्त दुहेरी धावा काय मिळणं या फलंदाजाने पळून काढला. याचं कारण मात्र केवाळी संघाचं झालेलं क्षेत्ररक्षण खराब. उर्वरित दोन चेंडू, आठ धावा, एक षटकार या मॅचमध्ये आणेल शिवशक्ती ढाकडी जुई संघाला. एक चौकार या मॅचमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन येईल असा हा मी म्हणेन चेंडू असेल. दोन चेंडू, आठ धावा, या चेंडूवर सर्व काही मी म्हणेन निर्भीड असेल. या चेंडूवर शिवशक्ती ढाकडी जुई संघाला दोन धावा कम्प्लीट कराव्याच लागतील, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. दोन चेंडू, आठ धावा, या चेंडूवर दोन धावांवर लक्ष केंद्रित करावं लागेल धाकडी जुई संघाला, आणि या चेंडूवर एकच धाव द्यावी लागेल टिक्केवाले संघाला असा हा बॉल असेल. काय होईल या बॉलवर, काय घडेल या चेंडूवर? प्रभाकर पालकर टू प्रतीक. या प्रतीकनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मी काय म्हटलं, इथे काय घडलं आणि इथे असं वाटत होतं की षटकार. प्रभाकर पालकर देखील थोडासा कन्फ्युज झाला, घाबरला. आता मात्र मॅच गेली आहे, परंतु मॅच गेली नाहीये, इथे फटका फसला आणि फलंदाज प्रतीक मात्र तंबू मध्ये येऊन बसला. थँक्यू थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं केवाले संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी सातत्याने स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार आयोजक आणि नेरे धुंद्रे कमिटी अध्यक्ष विजय शेठ ठाकूर आपलंही स्वागत यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नक्कीच नक्कीच प्रवीण, मी विजय शेठ ठाकूर यांचा अगोदरच नाव घेतलं होतं ना. क्रिकेटची फार मोठी ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून राहिले दोस्ती क्रिकेट क्लब आकुर्ली संघातून, आणि दोस्ती हे नाव मात्र या परिसरामध्ये हरिग्राम केवाले नेरे धुंद्रे विभागामध्ये त्यांनी फार मोठं नाव गाजवलं आहे. तर पहा मॅच कशी रंगली आहे. प्रभाकर खरं तर अगदी मी म्हणेन या बॉलवर मॅचचा रिझल्ट देखील लागला होता, परंतु फटका फसला, डीप स्क्वेअर लेगला, जेल टिपला आणि आता आव्हान कठीण. एक चेंडू, आठ धावा, एक चेंडू, आठ धावा, मॅच पूर्णपणे आता झुकली आहे केवाळे संघाच्या बाजूनं. एखादा चमत्कार, एखादा खराब चेंडूच या मॅचमध्ये धाकडी जुई संघाला आणेल, परंतु नाहीये. इथं मॅच जिंकली आहे प्रभाकर पालकरनं, धावा डिफेन्स केल्यात आणि मॅच जिंकली आहे मी म्हणेन केवाले संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक अँड बॅड लक धाकडी जुई संघ. आणि केवाले संघाचा प्रभाकर पालकरचा विचार केला देसाईच्या मैदानावरती देखील, ज्या ज्यावेळी धावा वाचवायचा त्यावेळी त्यावेळी त्यांनी धावा वाचवल्या आणि इथे देखील तीच कामगिरी. हार्ड लक धाकडी जुई क्रिकेट संघ, भरपूर चांगला खेळ तुम्ही या ठिकाणी दाखवलात, परंतु इथे आपल्याला मात्र शेवटच्या क्षणी पराभूत व्हावं लागलं. उरण परिसरातून आलेला हा संघ, तर याच दरम्यान नारायण शेठ पाटील वाकडी यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या समवेत अर्थातच हरिभक्त परायण किसन महाराज यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांना देखील विनंती करतो आपण यावं व्यासपीठावरती. तत्पूर्वी इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. मी सन्मान्य अतिथी नारायण दिनेश पाटील यांना विनंती करतो की आपण यावं स्वागत कक्षामध्ये. आपला इथे सन्मान केला जाईल. मी रोहिदास म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते इथे सन्मान केला जाईल. दिनेश पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर रोहिदास म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभहस्ते इथे दिनेश ओंकार किराणा स्टोअरचे ओनर दिनेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. समर्थ कृपा अर्थातच बैठकीचे खऱ्या अर्थानं, तर इथे सन्मान केला जाईल दिनेश पाटील साहेबांचा रोहिदास म्हात्रे यांच्या शुभहस्ते. त्याच्यानंतर